एकदा आपले सगळे जॉईन होऊ द्यात एकदा सगळे जॉईन झाले की आपण आजचं लेक्चर आपलं स्टार्ट करून देऊयात आजच्या लेक्चरमधून आपण भारतीय राज्यघटनेचा भाग चौथा ए आणि त्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य पाहणार आहोत मूलभूत कर्तव्य आयोगाने मूलभूत कर्तव्यावरती कायम प्रश्न विचारलेले आहेत ते सगळे प्रश्न पण आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत चला पटपट सगळे येत आहेत yes. एकदा सगळे जॉईन झाले की आपण लेक्चर स्टार्ट करून देऊयात चला आजच्या लेक्चरमध्ये काय बघणार आहोत आपण भारतीय राज्यघटनेमधली भारतीय राज्यघटनेमधली मूलभूत कर्तव्य घटनेचा भाग चौथा ए सगळ्यांना कॅपिटल ए असा दिसतोय या भागामध्ये सगळ्यांना या भागामध्ये कॅपिटल ए दिसतोय नक्कीच हा भाग नव्याने टाकण्यात आलेला आहे हा भाग नव्याने टाकण्यात आलेला आहे नव्याने टाकण्यात आलेला आहे मग जर नव्याने टाकण्यात आलेला असेल तर तो कधी टाकला बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर कधी टाकण्यात आलेला आहे बेचाळीसावी घटनादुस्ती एकोणीसशे शहात्तरने बेचाळीसावी घटनादृस्ती एकोणीसशे शहात्तर बेचाळीसावी घटनावृष्टी एकोणीसशे शहात्तरने टाकण्यात आलेला आहे बेचाळीसावी घटनावृष्टी एकोणीसशे शहात्तरने हा भाग टाकण्यात आलेला आहे बेचाळीसावी घटनावृष्टी एकोणीसशे शहात्तरने हा भाग टाकण्यात आलेला आहे चल एकच मिनिट सगळे वेट कराल चला सर्वांना माझा आवाज क्लिअर येतोय का आता बोला तुमच्यापैकी प्रत्येकाला माझा आवाज क्लिअर आहे का सगळे रेडी आहात प्रत्येकाला माझा आवाज क्लिअर आहे का ओके चला ठीक आहे हा फक्त एकच मिनिट वेट कराल सगळे थोडीशी क्लॅरिटी येत नाही वेट चला प्रत्येकाला क्लॅरिटी आहे का रे थोडीशी क्लॅरिटी आहे ना थोडासा व्हिडिओ ब्लर होतोय येस ठीक आहे चला फक्त एकच मिनिट सर्वांनी वेट करा मी टीमशी बोलतोय एक दोन ते तीन मिनिट वेट करा सर्वांनी दोन ते तीन मिनिट वेट करा प्रत्येकाला माझा आवाज क्लिअर येतोय का मला सांगा थोडंसं टेक्निकल ग्लिच होतं हा सगळ्यांना माझा आवाज क्लिअर येतोय का मला सांगा फक्त यस हा ब्लर दिसतोय थोडंसं वेट कराल फक्त एक ते दोन मिनिट सर्वांना माझा आवाज क्लिअर येतोय ना फक्त दोन मिनिट वेट कराल फक्त दोन मिनिट वेट कराल चला ठीक आहे असू द्यात प्रत्येकाला आता क्लिअर दिसतंय का मला सांगा प्रत्येकाला आता का मला सांगा फक्त प्रत्येकाला आता क्लिअर आहे का सांगा एकदा आता प्रत्येकाला क्लिअर दिसत असेल चला पटपट रिप्लाय करा आता आता क्लिअर आहे सर्वांना चला डन आता कोणत्याही प्रकारची अडचण नसेल चला थोडस अडचण आली होती बघा मूळ संविधानामध्ये कर्तव्य नव्हती मात्र बेचाळीसावी घटना असते एकोणीसशे शहात्तरने ने भारताच्या राज्यघटनेमध्ये काय करण्यात आली कर्तव्यांची यादी टाकण्यात आली कर्तव्यांची जर तुम्हाला प्रश्न विचारला कर्तव्यांची यादी कर्तव्यांची यादी कोणत्या देशाच्या राज्यघटनेमधून घेण्यात आली तर त्याचं उत्तर असेल यू एस एस आर म्हणजेच काय रशियाच्या राज्यघटनेमधून घेण्यात आली रशियाच्या राज्यघटनेमधून घेण्यात आली रशियाच्या राज्यघटनेमधून घेण्यात आली आता जर बघितलं आपण जपानची राज्यघटना सोडली तर कोणत्याच देशाच्या राज्यघटनेमध्ये कर्तव्यांची यादी देण्यात आलेली नव्हती मात्र आता भारताच्या राज्यघटनेमध्ये कर्तव्यांची यादी आहे का तर यस भारताच्या राज्यघटनेमध्ये आता कर्तव्यांची यादी आहे भारताच्या राज्यघटनेमध्ये काय आहे कर्तव्यांची यादी देण्यात आलेली आहे भारताच्या राज्यघटनेमध्ये तुम्हाला कर्तव्यांची यादी देण्यात आलेली आहे भारताच्या राज्यघटनेमध्ये तुम्हाला कर्तव्यांची यादी देण्यात आलेली आहे चल डन भारताच्या राज्यघटनेमध्ये कर्तव्यांची यादी देण्यात आलेली आहे भारताच्या राज्यघटनेमध्ये कर्तव्यांची यादी देण्यात आलेली आहे आता जर आपण बघितलं काय काँग्रेस पक्षाने कर्तव्यांची यादी ऍड करण्यासाठी कोणती समिती नियुक्त केली होती स्वर्णसिंग समिती स्वर्णसिंग समिती आणि स्वर्णसिंग समितीने ज्या शिफारशी केल्या त्या शिफारशींच्या आधारे सुवर्णसिंग समितीचे जे रिकमेंडेशन होते त्या शिफारशींच्या आधारे काय करण्यात आलं कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली घटनेमध्ये भाग चौथा ए टाकण्यात आला आणि एकच कलम टाकलं एक्कावन्न ए एक्कावन्न नाही एक्कावन्न ए हे कलम टाकण्यात आले एक्कावन्न ए हे कलम टाकण्यात आले येतं लक्षात आणि जर बघितलं एकूण दहा कर्तव्यांची यादी मूळ घटनेत टाकण्यात आली होती म्हणजे बेचाळीस शहात्तरने त्यातले आठ सुवर्णसिंग समितीने शिफारस केलेले होते सुवर्णसिंग समितीने आणि जर आपण बघितलं अकरावं कर्तव्य शहाऐंशी बी घटना दृष्टी दोन हजार दोन ने टाकण्यात आलं येतं लक्षात शहाऐंशी बी घटना दुस्ती दोन हजार दोन ने टाकण्यात आलं चला नेक्स्ट जर आपण बघितलं काय सुवर्णसिंग समितीने काही शिफारशी केल्या होत्या काही गरजेचं नाही होळ चला काय सांगितलंय कर्तव्यांची यादी आता तुमच्यापैकी प्रत्येकाची कर्तव्याची यादी यादी पाठ असली पाहिजे कर्तव्यांची यादी पाठ असली पाहिजे संविधानाचं पालन करणे राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर राखणे काय सांगितलंय संविधानाचं पालन करणे राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली अशा उदात आदर्शांची जोपासना करणं म्हणजे आपलं स्वातंत्र्य मिळवायला ज्यांनी ज्यांनी स्फूर्ती दिली ज्यांनी ज्यांनी प्रेरणा दिली अशा सगळ्या आदर्शांची जोपासना करणे भारताची सार्वमत्व एकात्मता आणि एकता उन्नत ठेवणं आणि त्यांचं संरक्षण करणं ठीक आहे देशाचं संरक्षण करण्याची वेळ पडल्यास किंवा आव्हान केल्यास आव्हान केल्यास देशाचं संरक्षण करण्यासाठी तयार राहणं ठीक आहे बघा इथे लष्करी सेवा बजावणी असं नाही काय सांगितलं आव्हान केल्यास देशाचं संरक्षण करण्यासाठी तयार राहणं आव्हान केल्यास देशाचं संरक्षण करण्यासाठी तयार राहणं संरक्षण करण्यासाठी तयार राहणं संरक्षण करण्यासाठी तयार राहणं क्लॅरिटी सर्वांना आता धार्मिक भाषिक आणि प्रादेशिक किंवा वर्गीय भेदभावांच्या पलीकडे वर्गीय म्हणजे की काळा गोरा असा जो भेदभाव केला जातो यांच्या पलीकडे जाऊन सर्व जनतेमध्ये बंधुभाव वाढवला पाहिजे आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधा पोचवणाऱ्या प्रथांचा त्याग केला पाहिजे हे पाचच्या पाच तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत ठीक आहे चला आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मोल जतन करणे आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मोल जतन करणे आपल्या संमिश्र च जतन करणं वने सरोवरे नद्या वन्यजीव वन्यसृष्टी आणि नैसर्गिक पर्यावरणाचं तुम्ही रक्षण करायचंय आणि त्यात सुधारणा करायच्या आहेत ठीक आहे प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगणे विज्ञानिस्त दृष्टिकोन किंवा याला शास्त्रीय दृष्टिकोन असंही म्हटलं जातं मानवतावाद शोधक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा विकास करणे ठीक आहे राष्ट्रीय संपत्तीचं किंवा सार्वजनिक संपत्तीचं मालमत्तेचं रक्षण करणे आणि हिंसाचाराचा त्याग करणे आणि हिंसाचाराचा त्याग करणे चला हिंसाचाराचा त्याग करणे चला क्लॅरिटी सर्वांना बर ओके okay, ठीक आहे आता इथपर्यंत थोडस आउट केलंय पण ठीक आहे का आता बघा मला सांगा आउट केलेलं आहे थोडस ठीक आहे चला चला डन आणखी काय सांगितलंय राष्ट्र सतत प्रगतीकडे जाईल अशा प्रकारे तुम्ही व्यक्तिगत आणि सामूहिक क्षेत्रामध्ये काय करायचंय विकास करायचाय तुमची प्रगती करायची आहे आणि अकरावं कोणतं आहे सहा ते चौदा वयोगटातील बालकांनी बालकांना शिक्षणापर्यंत पोहोचवणं हे आई वडिलांचं आणि पालकांचं काय आहे कर्तव्य आहे आई वडिलांचं आणि पालकांचं कर्तव्य आहे ते आई वडिलांचं आणि पालकांचं कर्तव्य आहे इथपर्यंत सर्वांना क्लॅरिटी आलीच असेल ठीक आहे चला नेक्स्ट आता मूलभूत कर्तव्यांची वैशिष्ट्य काय आहेत ही कर्तव्य नैतिक आहेत तर काही नागरी आहेत जर तुम्ही बघितलं की ही केवळ भारतीय नागरिकांना प्राप्त होतात परकीयांना नाही तसंच मूलभूत कर्तव्य ही न्यायप्रविष्ट नाहीत आणि जरी न्यायप्रविष्ट नसले तरी मात्र एखाद्या कायद्याची वैधानिकता तपासण्यासाठी एखाद्या कायद्याची वैधानिकता तपासण्यासाठी काय केलं जाऊ शकतं याचा वापर केला जाऊ शकतो याचा वापर केला जाऊ शकतो आता महत्वाचे काय आहेत मूलभूत हक्कांचा उपघे उपभोग घेत असतानाच आपल्या देशाप्रती समाजाप्रती आणि इतर नागरिकांप्रती आपली काही कर्तव्य आहेत याची जाणीव स्मरण करून देण्याचं कार्य करतात ठीक आहे राष्ट्रविरोधी कृत्यांना आळा घालतात हिंसाचाराला आळा घालतात अहिंसक कृत्य करायला भाग पाडतात हिंसक नाही ठीक आहे चला आणि याचा आढावा घेण्यासाठी जर आपण बघितलं काय केलं होतं वर्मा समिती नियुक्त करण्यात आली होती चला आता पुढे जाण्याच्या आधी बघा अनअकॅडमी सध्या ही तुम्हाला नवीन बॅच आणलेली आहे नवीन बॅच आणि तुम्ही लोकांनी जर आज ॲडमिशन केलं तुम्हाला रेफरल कोड काय वापरायचा आहे पी सुभाष रेफरल कोड काय वापरायचा आहे पी सुभाष हा वापरल्यानंतर तुम्हाला थर्टी पर्सेंट ऑफ आहे आणि ही नवीन बॅच आपली सुरू झालेली आहे ही नवीन बॅच ही बॅच तुम्ही काय करू शकता करू शकता ही बॅच तुम्ही करू शकता ठीक आहे ही बॅच तुम्ही करू शकता डन नक्कीच तुम्ही लोकांनी ह्या ऑफरचा फायदा घ्या ठीक आहे चला नक्कीच बॅच ऑफरचा फायदा घ्या Okay. सगळ्यांना प्रश्न दिसतोय व्यवस्थित सगळ्यांना प्रश्न व्यवस्थित दिसतोय का सांगा मला ठीक आहे प्रश्न सर्वांना व्यवस्थित दिसत असेल चला पटपट पट। रेडी सगळे बर काय म्हटलंय बेचाळीसव्या घटनादृष्टीने संविधानामध्ये मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली बरोबर आहे आणि शहाऐंशीव्या घटनादृष्टीने अकरावं कर्तव्य टाकण्यात आलं बरोबर आहे दोन्ही विधाने काय आहेत बरोबर आहेत दोन्ही विधाने काय आहेत बरोबर आहेत नाही बाबांनो अकरा केच आहे रे है? अकरावे कर्तव्य के समाविष्ट करण्यात आले निलेश चला नेक्स्ट चला पट पटपट उत्तर द्या पटपट पट उत्तर द्या कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला नाही म्हटलंय हे कर्तव्य आहे हे कर्तव्य आहे हे दोन्ही नाहीत म्हणजे कोणते क आणि ड क आणि ड चला नेक्स्ट चला न्याय विचारणीय आहेत का नाही असत्य कोणतं आहे क कौ। असत्य कोणतं आहे क चला नेक्स्ट चला जपानच्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे जपानच्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे चला नेक्स्ट चला काय आहे घटनाबाह्य आणि विध्वंसक कृत्यांना रोखणे घटनाबाह्य आणि विध्वंसक कृत्यांना रोखणे चला हा सगळ्यांनीच चालू लेक्चर मध्ये थोडासा वेट करा बरं का थोडासा वेट करा टेक्निकल टीम आपल्याला सपोर्ट देतीच आहे आणि मग लगेच ती व्हिडिओची क्लॅरिटी येऊन जाईल आपल्याला कोणते yes. कोणते कर्तव्य आहेत सगळेच कर्तव्य आहेत सगळेच कर्तव्य आहेत सगळेच कर्तव्य आहेत yes. नेक्स्ट चला रीड करा पटपट -पट. सगळ्यांना माझा आवाज पोहोचत असेल तुमच्यापर्यंत थोडासा टेक्निकल इश्यू येतोय फक्त एक दोन ते तीन मिनिट वेट कराल ठीक आहे Yes. हां एक दोन मिनिट वेट करा सर्वांनी चला पटपट లపట్ పట్ ఉత్తరదొందువ ठीक आहे चला बर तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्यांनी आणखी बॅच जॉईन केलेली नाही आज सुद्धा आवाज़ क्लियर का संगा आता, ठीक है बर सर्वान आवाज क्लि का संगा हाँ थोड़ा सा टेक्निकल इशू आ चला ठीक है ज्यांनी आणखी हे केलेलं नाही त्यांनी काय करून घ्या अनअकॅडमीच प्लसचं ऍडमिशन घेऊन टाका तुमचं आणि तुमच्या अभ्यासाची तयारी मजबूत करा चला लेट्स क्रॅक इट